प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी ही वेळ येतेच. पाळी चुकल्यावरती आपल्याला गर्भधारणा झाली आहे का, आपण प्रेग्नेंट आहो का, ही शंका तिच्या मनात येतेच. जर पाळी नियमितपणे येत असेल आणि जर पाळी चुकली असेल तर एक स्ट्रॉंग शक्यता असते की बहुतेक गर्भधारणा झालेली आहे. आणि ज्यांना पाळी अनियमित असते, 15 दिवस 20 दिवस वर गेले तरी त्यांना पाळी येत नाही, त्या बायकांच्या मनात पण गोंधळ उडतो. काही स्त्रियांना अगदी अस्वस्थता वाटते, जीव मळमळतो, सकाळी उलट्यासारखं वाटतं पण उलटी होत नाही. काही स्त्रियांना दिवसाच्या कुठच्याही प्रहराला असा त्रास होतो. हे का बरं होतं? गर्भधारणा झाल्यावरती ब्लड सर्क्युलेशन वाढतं, म्हणजेच रक्तभिसरण ह्याचं प्रमाण वाढतं आणि ते झाल्यामुळे शरीरात बरेचसे बदलाव येतात. तसंच प्रोजेस्ट्रॉन नावाचं संप्रेरक हे वाढू लागतं आणि त्यामुळे काही काही जे बदलाव शरीरात असतात ह्या दोघांच्या एकत्र काम केल्यामुळे येतात. थकवा येणं, झोप येणं ह्या अगदी कॉमन गोष्टी आहेत. पण त्याचबरोबर स्तनांमध्ये काही स्त्रियांना दुखू लागतं. त्यांना असं वाटतं स्तन थोडंसं आकार पण वाढलेलं आहे आणि काही स्त्रियांना ह्या सगळ्याबरोबर उलट्या पण होऊ लागतात. तर ह्या सगळी जी लक्षणं असतात ही हळूहळू कमी होतात. जशी गर्भाची गर्भधारणा झाल्यानंतर प्रेग्नन्सी ॲडव्हान्स होते, तसं तसं ही जी लक्षणं असतात ती थोडी थोडी कमी होऊ लागतात, कारण शरीराला पण सवय होते त्या वाढलेल्या हॉर्मोनची. पण काहीही लक्षणं असतात ती पाळीच्या 7-8 दिवस अगोदरसुद्धा येऊ शकतात, त्यामुळे स्त्रियांनी ह्या बाबतीत तरी सतर्क राहावं. तसंच काही स्त्रियांना विशिष्ट गोष्टी खाव्याशा वाटतात, चवी बदलतात. काही गोष्टी ज्या त्या नियमितपणे पूर्वी खात होत्या आता त्यांना खायची इच्छा होत नाही. हे सुद्धा त्या संप्रेरक बदल झाल्यामुळे होतो. संप्रेरकाची लेवल असते, त्या लेवलमध्ये जर बदलाव झाला तर सुद्धा हे असे चेंजेस येऊ शकतात. काही स्त्रियांना नेझल कंजेशन, म्हणजेच नाक भरल्यासारखं किंवा नाकाला सूज आल्यासारखं वाटतं, हे सुद्धा वाढलेल्या रक्तभिसरणामुळेच होतं. काही स्त्रियांमध्ये नाकाच्या सूक्ष्मपेशी सुकून जातात आणि तिथनं पण थोडंसं ब्लीडिंग, रक्तस्राव होऊ शकतो. तसंच काही स्त्रियांना मूड स्विंग्स, म्हणजे स्वभावातला लहरी बदलवतात. कधीकधी रडावंसं वाटतं, कधीकधी राग येतो आणि खूप जास्त भावनिक होतात. पण ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घेऊ नका, कारण थोड्या वेळानंतर जसा जसा गर्भ वाढू लागतो हे चेंजेससुद्धा हळूहळू कमी होतात. काही स्त्रियांना इम्प्लांटेशन ब्लीडिंग होतं, म्हणजे काय? गर्भधारणा झाल्यावरती जे फर्टिलाइज्ड एग असतं ते अंड, फलंत अंड ह्याच्या रोपणाची वेळ आलेली असते आणि युट्रसच्या लाइनिंग म्हणजेच गर्भाशयाची जी पिशवी असते त्याच्या स्तरावरती जाऊन ते जोडण्याची वेळ आलेली असते, त्या वेळेला ब्लीडिंग होऊ शकतं. हे ब्लीडिंग क्षणिक असतं, ह्यांनी पेन जास्ती होत नाही, पण हे खूप वेळ जर राहिलं तर मात्र डॉक्टरी सल्ला घेणं जरुरी आहे. तसंच काही स्त्रियांना ओटीपोटामध्ये जडपणा वाटतो, कधीकधी दुखतं, गॅसेसमुळे पण असू शकेल, पण कधीकधी त्यांना पेटक्या येतात. जर या पेटक्या वारंवार येऊ लागल्या तर मात्र डॉक्टरी सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे काही स्त्रिया म्हणतात ब्लोटिंग सेन्सेशन, म्हणजे शरीर फुगल्यासारखं वाटतं त्यांना. तसंच काही स्त्रियांना गरगरल्यासारखं वाटतं, डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं वाटतं. हे कशामुळे होतं? ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे रक्तपेशी ज्या असतात त्या विस्फारल्या जातात
आणि त्यामुळे रक्तदबाव मेंटेन राहत नाही, ब्लड प्रेशर खालती येतं आणि त्यामुळे त्यांना एकदम चक्कर भोवर आल्यासारखं वाटतं. अर्थात हिमोग्लोबिन कमी असेल तर पण असं होऊ शकतं. पण ह्या ही जी काही काही लक्षणं आहेत ही डॉक्टरांना जरूर सांगणं. तसंच पचनसंस्थेची कार्यक्षमता पण मंदावली जाते आणि त्यामुळे बद्धकोष्ठता वाढते. बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन. हे चेंजेस येतात आणि त्याच वेळेला काही काही स्त्रियांना गॅसेस पण खूप होतात. आणि तसंच फ्रिक्वेंट युरिनेशन म्हणजे वारंवार लघवीला जाणे हे पण होऊ शकतं. हे पण वाढलेल्या ब्लड सर्क्युलेशनमुळे किडनीजवरती पण असर होतो आणि मूत्रपिंडाची कार्यक्षमता पण वाढते आणि त्यामुळे स्त्रियांना वारंवार लघवीला जावंसं वाटतं. अशा वेळेला स्त्रियांनी लक्षात ठेवावं की वेळीच स्वतःला मोकळं करावं, कारण लघवी साठवून ठेवल्याने युरिन इन्फेक्शन होऊ शकतं. मी आता तुम्हाला हे सगळे जे संकेत सांगितलेले आहेत हे अर्ली प्रेग्नन्सी म्हणजे गर्भधारणा झाल्यावरती हे सगळे सिम्प्टम्स ही सगळी लक्षणं येऊ शकतात. हे कधी कधी पाळीच्या आधीसुद्धा कंजेशनमुळे हे सगळी लक्षणं येऊ शकतात. त्यामुळे एक महत्त्वाची सूचना मी देऊ इच्छिते की जर पाळी चुकली आणि जर मनात डाऊट असेल की आपल्याला प्रेग्नन्सी तर नाही आहे ना, तर त्वरित होम प्रेग्नन्सी टेस्ट करावी. म्हणजे आपल्याला 5 मिनिटाच्या आत कळतं की प्रेग्नन्सी आहे की नाही. धन्यवाद.